जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना महिलेचा मृत्यू झालाय. मागील 40 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसल्या होत्या. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. कस्तुरबा बळवंत गायकवाड असे या महिलेचं नाव असून त्या मागच्या 40 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसल्या होत्या. औरंगाबाद रोडवरील सर्वे नंबर 49-38 या जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे. त्याचबरोबर या जागेवर ITI कॉलेजचे प्राचार्य यांना जाण्यास कोर्टानं सक्त मनाई केली होती. मात्र त्यानंतर ITI कॉलेजचे प्राचार्य दोन शिक्षकांसह तिथे आले होते आणि गायकवाड यांच्या सुनेसह नातीस छेडछाड करून शिवीगाळ केली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी कस्तुरबा बळवंत गायकवाड या मागच्या 40 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. आज त्यांचा मृत्यू झाला. माझे सासू इथं आले मला भेटायला, दोन तीन दिवसानं सारखी या लागली. काल माझे सासू उपोषण मध्ये आले. माझे सासू इथं 6 वाजता तिनं प्राण सोडून द्यालाय. आता सोडून द्यायल्यावर आम्ही चौघ्या जण इथं होतो. म्हातारीला हलवा लागलो, म्हातारी हलानं नाही. आम्ही लगेच जालना हॉस्पिटलला घेऊन चालत साऱ्याला म्हणा लागलो, म्हातारीला काय झालं पहा पहा म्हणून. सरी आमची परिस्थिती चांगली नव्हती, आम्ही चौघ्या जण इथं होतो म्हणून म्हातारीला पहा लागले, बोला लागले. म्हातारीनं डोळेसुद्धा उघडले नाही, म्हातारी एक शब्दसुद्धा बोलले नाही. आम्ही तशीच म्हातारीला घेऊन सनी तरी वापस गेलो होतो आम्ही. कोणाचं? म्हातारीचं नाव कस्तुराबाई बळवंत गायकवाड. किती दिवसापासून उपोषणाला बसले तुम्ही? आम्ही नोव्हेंबरच्या 17 तारखेपासून बसलो. 40 दिवस झाले. आतापर्यंत आहे ना कोणचीच दखल घेतली नाही, कोणचीच कारवाई आहे ना केलेली नाही. आतापर्यंत बी आता पुढे हे करायचंय की त्याला गुन्हा दाखल करावा. आम्ही आमच्या सोयीला लागून जाऊ. आमचं दुसरं काही म्हणणं नाही. जे आम्हाला कोर्ट निर्णय देईन ते त्याचं काम करून टाकते. पण आमच्या संघ जे अन्याय केलाय ते मी सहन नाही करायचे. मी सहन नाही करायचे ते अन्याय. माझं नाव वनमाला राजेंद्र गायकवाड. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जालना.